लेटेस्ट अपडेट्स और ताजातरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। वृक्ष तोड़ी बद्दल माला सविस्तरपणाने बोलायचं हा ठराव 2008 त्यावेळेस 450 कोटी रुपयाचा ब्रिज बांधण्याचा निर्णय हे स्वतःला ह्या नगरीचे बादशाह सल्तनत के बादशाह म्हणजे नवी मुंबई माझी सल्तनत आहे मुघलांची जशी सल्तनत होती ना तशी इथे एकाची सल्तनत आहे नाईक सल्तनत त्याचे बादशाह यांनी हा ठराव पारित करून घेतला आहे हे पाप कोणाचं आहे ठराव ज्यांनी पारित करून घेतला त्याचा आता कशाला ओरडते आम्ही 15 दिवसापूर्वी जाहीर केलं तर तुम्हाला लगेच आजच मोर्चा काढावा सर लागला आता माझी परमिशन पहिली आहे मी जाऊ का तिथपर्यंत माझ्यात प्रगल्भता आहे माझ्यात परिपक्वता आहे मी माझ्या लोकांना इथेच थांबवलं आहे पण मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की ज्या दिवशी आम्ही आंदोलन करणार त्याच दिवशी यांना आंदोलन करा असं वाटतं असं पाप असतं ना मनात खात असतं खात आणि ते खात आहे तिथे नवी मुंबईच्या सुजाण जनतेने मला सत्तेवर आणलं वृक्ष पाडायला ठराव तुम्ही केलात ना झाडं दिसली नाहीत तेव्हा आज ती झाडं कापण्याच्या विरोधात बोलताय नवी मुंबईचं जे वाटोळ होणार आहे ते वाटोळ करण्याचं काम एकच माणूस गेले अनेक वर्ष करतो आहे त्या माणसाचं नाव आहे गणेश नाईक आणि मी आज नवी मुंबईकरांना परत एकदा आठवण करून देऊ इच्छितो तो माणूस स्वार्थाचा आहे तो कोण माणूस कधीच कोणाचा होऊ शकत नाही जो माणूस बाळासाहेब ठाकरेंचा झाला नाही ज्यांनी त्यांना घडवलं जो माणूस शरद पवारांचा झाला नाही ज्यांनी सत्यातला सगळा वाटा त्यांच्याकडे दिला अख्खा ठाणे जिल्हा त्यांच्याकडे दिला तो तुमच्या नवी मुंबईकरांचा काय होणार हो 450 कोटी रुपयाचा ब्रिज पारित करून ठेवलेला आज त्यांनी नवी मुंबईच्या जनतेची माफी मागायला पाहिजे की माझ्या हातनी चूक झाली होती मला माफ करा हा जी प्रत्येक वृक्षवल्ली दिसते त्याच्यासमोर जाऊन नाक घासायला पाहिजे हे निसर्ग आम्हाला माफ कर कसली नाटकं करतात बांगरनी पण ह्याच्यावरनं इशारा घ्यावा 2008 ठराव 2022 बांगर बाहेर काढतो गरजच काय बांगरला बाहेर काढायची बांगरला प्रशासक म्हणून ह्या ठराव बाहेर काढायची गरजच काय होती राष्ट्रवादीचं आंदोलन हे लबाडा घरचं जेवण आहे जर राष्ट्रवादीला खरंच या वृक्षवल्ली आणि झाडांवर प्रेम असेल तर चिपको आंदोलन करण्यापेक्षा ज्या सत्ताधीशांनी त्या झाडांचा खून करण्याचं ठरवलं त्यांना जे चिपकले तिथून राष्ट्रवादीने पहिलं बाहेर पडावं तरच त्यांच्या भूमिकेचं समर्थन होऊ शकतं सत्तेला चिपको आणि झाडांबद्दल दुटप्पीपणा हे काही जनता मान्य करणार नाही लेटेस्ट अपडेट्स और ताजातरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।